मुक्या प्राण्यांवर प्रेम करावं हे खरंच आहे पण आक्रमक आणि मोकाट कुत्र्यांमुळं मनुष्याचा जीवसुद्धा आता धोक्यात येऊ लागला आहे कोल्हापूर शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होणाऱ्या आणि मृत्यू पावणाऱ्या नागरिकांची संख्यासुद्धा वाढती आहे सृष्टी सुनील शिंदे या युवतीचा श्वान अकाली मृत्यू झाला आणि शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या ऐरणीवर आली दंश झाल्यानंतर तातडीनं औषधोपचार करणं आवश्यक आहे पण त्यानंतरही काळजी घेणं आवश्यक आहे सृष्टी शिंदे या तरुणीच्या मृत्यूमुळं शहरातील मोकाट कुत्र्यांची दहशत अधिकच वाढली आहे कुत्रा हा माणसाचा इमानदार मित्र आहे असं आपण म्हणतो पण दुसरीकडं शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे गेल्या वर्षभरात साडेसात हजार भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण केल्याचं महापालिकेकडून सांगण्यात येतंय मात्र त्यात तथ्य नाही असंच म्हणावं लागेल कारण कोल्हापूर शहरातील भटक्या कुत्र्यांची अफाट संख्या पाहता महापालिका या प्रश्नी काहीही करत नाही हे स्पष्ट दिसून येतंय शहरातील चिकन मटण विक्री दुकानं खाद्यपदार्थांच्या गाड्या या परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या अधिक आहे शिवाय शहरात ठिकठिकाणी हीच भटकी कुत्री आक्रमक होतात त्यातून गेल्या वर्षभरात सुमारे पाच हजार लोकांना श्वानदंश झालाय महावीर कॉलेज नजिक राहणाऱ्या सृष्टी सुनील शिंदे या युवतीच्या पायाला गेल्या महिन्यात एका कुत्र्या चावा घेतला होता त्यानंतर तिच्यावर रेबीज औषध उपचार झाले मात्र तरीही रविवारी रात्री सृष्टीचा मृत्यू झाला त्यामुळे शिंदे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला या प्रकारामुळं पुन्हा एकदा कोल्हापुरातील भटक्या कुत्र्यांची संख्या आक्रमक आणि कुत्र्यांकडून होणारे हल्ले याबाबत भीतीचं वातावरण निर्माण झालंय गेल्या पाच वर्षात कोल्हापुरात श्वानदंशानं बारा व्यक्तींचा बळी गेलाय सी पी आरमध्ये दररोज श्वानदंशाचे किमान वीस नागरिक येतात त्यांना ठराविक दिवसाच्या अंतराचे अँटी रेबीजचे पाच डोस दिले जातात सी पी आरला वर्षाला पंधरा हजार अँटी रेबीज डोस उपलब्ध होतात श्वानदंश ही गंभीर समस्या असल्यानं नागरिकांनी सावधानता बाळगावी श्वानदंशानंतर तत्काळ उपचार घ्यावेत असं आवाहन डॉक्टर मोरे यांनी केलंय कुठलीही लस असेल मग ती श्वानदंशाची असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही लसी असेल तर कुठल्याही प्रकारची लस आपल्याला शंभर टक्के प्रोटेक्शन देत नाही तर काही लोकांना एक दहा टक्के लोकांना प्रोटेक्शन मिळत नाही नव्वद टक्के लोकांना नक्की प्रोटेक्शन मिळतं स्ट्रे डॉग आहेत भटकी कुत्री आहेत तर त्यांचा जर दंश झाला तर रेबीज होण्याची शक्यता दाट असते तर त्यामुळे शॉन दंश होऊ नये यासाठी सर्व नागरिकांनी आपल्या आपल्या परीने काळजी घेणे आवश्यक आहे श्वानदंश झाल्यावर संबंधित नागरिकाला इम्युनोग्लोब्युमिन आणि या दोन लस दिल्या जातात दुसरीकडं करन महापालिकेची आहे श्वान निर्बीजीकरणाची दोन केंद्र एक डॉग कॅचर निर्बीजीकरणासाठी बारा डॉक्टर तीन सहाय्यक डॉक्टर अशी एकूण यंत्रणा आहे त्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात वार्षिक पंचवीस लाख रुपयांची तरतूद आहे पण शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या बघता अशा प्रकारे केला का या प्रकारे कुत्र्यांचं निर्बीजीकरण केलं जातंय का याबाबतच शंका निर्माण होते कुत्रा चावल्यानंतर रेबीज हा आजार होतो रेबीजचा संसर्ग झाल्यानंतर एक आठवड्यापासून ते एक वर्षापर्यंत कधीही त्याची लक्षणं उद्भवतात अचानक ताप येणं अंगदुखी स्नायू कमकुवत होणं मेंदू आणि मणक्यांना सूज येणं वर्तणुकीत बदल होणं पाण्याची आणि उजेडाची भीती वाटणं अशी या आजाराची लक्षणं आहेत त्यामुळं कुत्रा चावल्यानंतर वेळेवर औषधोपचार घेतले तरी पुढं वर्षभर काळजी घेणं आणि प्रकृतीवर लक्ष ठेवणं आवश्यक असतं श्वानदंश कोल्हापूर जिल्हा मृत्यू संख्या सन दोन हजार तेरा चौदा मृत्यू संख्या एक सन दोन हजार चौदा पंधरा मृत्यू संख्या तीन दोन हजार पंधरा सोळा मृत्यू संख्या दोन दोन हजार सोळा सतरा मृत्यू संख्या सहा दोन हजार सतरा अठरा मृत्यू संख्या एक दोन हजार अठरा एकोणीस ते दोन हजार बावीस शून्य दोन हजार तेवीस चोवीस एक एकूण बारा संख्या कोल्हापूर महापालिकेकडील यंत्रणा श्वान निर्बिजीकरण केंद्र दोन डॉग वॅन एक डॉग कॅचर बारा निर्बीजीकरणासाठी डॉक्टर तीन सहाय्यक आरोग्य निरीक्षक दोन गेल्या वर्षीचं श्वान निर्बीजीकरण सात हजार पाचशे वार्षिक बजेट पंचवीस लाख रुपये